नमस्कार माझे नाव प्राची प्रकाश दिवटे, माझ्या शाळेचे नाव अशोकनगर मनपा मराठी शाळा कांदिवली पूर्व माझा जिल्हा मुंबई उपनगर मी इथं नववीमध्ये शिकत आहे सध्या करोना महामारीमुळे देशाला विस्कटून टाकणारा हा करोना व्हायरस याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे आरोग्य ही संपत्ती हा आलो आहोत। आणि या सुविचाराचे खरे महत्व आज आपल्याला समजले आहे एक सूक्ष्म घातक विषाणू ही आपले आरोग्य बिघडवू शकतो त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे आजच्या धावत्या जगाला पूर्णपणे बंद करून संपूर्ण दुनियेची जाणी उडवली असा व्हायरस म्हणजे करोना व्हायरस अतिशय सूक्ष्म आणि आपल्या डोळ्यांनाही न दिसणारा असा करोना व्हायरस करोना व्हायरस हा दिसायला सूक्ष्म असला तरी अत्यंत घातक असा विषाणू आहे WHO ने या विषाणूला साथीच्या रोगाचा विषाणू असे घोषित केले आहे या विषाणूचा संसर्ग सर्वप्रथम डिसेंबर 2019 मध्ये चीन मधील वुहान या शहरात झाला हा संसर्ग वाढत जाऊन पुढे सर्वत्र देशामध्ये पसरला आज संपूर्ण जग या रोगाचा सामना करत आहे आजपर्यंत मानवाने अनेक संकटाचा सामना केला आणि त्या संकटातून मुक्त होऊन तो, तो पुढे गेला आहे परंतु करोना हा विषाणू इतका घातक आहे की त्यामुळे माणसाचा मृत्यूही होत आहे म्हणूनच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे ताप सर्दी खोकला घशामध्ये खवखव डोकेदुखी श्वास घेण्यास त्रास तोंडाची ही करोनाची प्रमुख लक्षणे आहेत हा विषाणू संसर्गजन्य असल्यामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे या विषाणूचा फैलाव होऊ शकतो त्यामुळे लोकांना जास्त खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे दिवसेंदिवस या विषाणूचा वाढता प्रसार पाहून आपण स्वतःची काळजी घेणे आणि या विषाणूचा प्रसार थांबवणे हीच आपली जबाबदारी आहे आपल्या देशाचे डॉक्टर नर्सेस आरोग्य कर्मचारी पोलीस सफाई कर्मचारी करोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत भारत सरकारने अनेक नियम सुरू केले आहेत खरोखरच जर आपणास या रोगाला संपवायचं असेल तर आपण सरकारच्या नियमाचे पालन केले पाहिजे पहिला नियम नेहमी बाहेरून आल्यानंतर आपले हात वीस तीस सेकंद धुणे दुसरा नियम बाहेर जाताना नेहमी मास्कचा वापर करणे तिसरा नियम आपल्या हातांचा स्पर्श नाक तोंड डोळे ना होणार नाही याची काळजी घेणे चौथा नियम सार्वजनिक ठिकाणी न जाणे पाचवा नियम आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवणे अशा नियमाचे पालन करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या आहारात योग्य ते बदल करून पोषक आहार घेऊन आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे आपण आपल्या घरातच राहून सरकारला करोनापासून वाचवण्यासाठी मदत करू शकते जेणेकरून हा करोना व्हायरस देशातून आणि संपूर्ण जगातून मुक्त होईल शेवटी एवढेच म्हणते की करोनाचे नियम पाळा संसर्ग टाळा घरी राहा सुरक्षित राहा थँक्यू